म्हणून या ठिकाणाला संबोधलं जातं. जर समोर तुम्ही बघाल तर ते दिसतंय तुम्हाला सज्जनगड, हे संपूर्ण जे पात्र आहे ते उरमोडी नदीचं, उरमोडी नदीवरती जे बांधलेलं आहे धरण, उरमोडी धरण हे दिसतंय तुम्हाला समोर. खाली पेटरी गाव आणि सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसतंय. रोहट घाटाई कासचं पठार समोर या समांतर जर तुम्ही पाहाल तर कासचं पठार तुम्हाला दिसेल. खूप सुंदर अशा ठिकाणी आणि पवित्र अशा ठिकाणी आज आपण उभे आहोत आणि खूप छान पाहण्यासारखं ठिकाण आहे, पवित्र असं ठिकाण आहे. आवर्जून एक छोटासा ट्रेक जर करायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण येऊ शकतो आणि या सुंदर अशी ही अनुभूती घेऊ शकतो. तेव्हा सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व ट्रेकर्सला आणि मावळ्यांना विनंती आहे की जरूर एक आठवड्यातून एखादा छोटासा ट्रेक नक्कीच करा. आणि या सह्याद्रीमध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत की त्या ठिकाणांचा तुम्ही पाहून या आनंद घेऊ शकता, या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.